नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने, यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, खडकीकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे। सर्वप्रथम गेल्या 2 दिवसात खडकीमध्ये कोरोनाची बाधा झालेला एकही पेशंट आढळलेला नाही। त्याचप्रमाणे गेल्या 2 दिवसात खडकी भागातील जे पेशंट ॲडमिट होते त्यापैकी 5 पेशंट जे आहेत त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता खडकीतील एकूण उपचार घेत असलेले जे पेशंट आहेत ह्यांची संख्या जी आहे ही फक्त 4 वर आलेली आहे। मित्रांनो, खडकीमध्ये 5 एप्रिलला पहिला पेशंट सापडलेला होता कोरोनाचा। आज 21 मे, 20 आणि 21 मेला खडकीमध्ये एकही पेशंट ॲक्टिव्ह पेशंट आढळला नाही। 19 मेला आपल्याकडे एक पेशंट आढळलेला होता। त्यामुळं 5 एप्रिल ते 19 मे या दरम्यान आपल्या भागामध्ये, खडकी भागामध्ये 31 पेशंट डिटेक्ट झालेले होते। या 31 पेशंटपैकी 2 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे, ही एक दुःखद या घटना आहेत। त्यातल्या 25 पेशंटवर यशस्वीरित्या उपचार झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलेलं आहे। त्यात खडकी कॅन्टोनमेंट हॉस्पिटलमध्ये सुद्धा अनेक पेशंटवर उपचार करण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे वायसीएम हॉस्पिटल असेल, जहांगीर हॉस्पिटल असेल, रुबी हॉल असेल, या ठिकाणीही पेशंटवर उपचार करण्यात आलेले आहेत। आणि आत्ता सध्या परिस्थितीमध्ये 4 पेशंट यांच्यावर उपचार सुरू आहेत। त्यातला एका पेशंटवर खडकीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। एक आर्मी पेशंट आहे ज्यांच्यावर मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। वायसीएममध्ये एका पेशंटवर उपचार सुरू आहे आणि जहांगीर हॉस्पिटलमध्ये एक, असे 4 पेशंटवर आपल्या सध्या खडकी भागातल्या 4 पेशंटवर उपचार सुरू आहेत। मित्रांनो, 31 पेशंटपैकी आपण 25 पेशंटला यशस्वीरित्या आपल्या डॉक्टरांनी, पुण्यातल्या डॉक्टरांनी असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल, खडकी कॅन्टोनमेंटचं जे हॉस्पिटल आहे, येथील डॉक्टरांनी यशस्वी उपचार करून त्यांना या आजारातनं मुक्तता दिलेली, त्यांचा बरं केलेलं आहे। ही एक खरंच एक चांगली गोष्ट आहे खडकी कॅन्टोनमेंट बोर्डासाठी। तसं पाहिलं तर खडकी कॅन्टोनमेंटचं हॉस्पिटल यासाठी प्रिपेड नव्हतं। एवढ्या मोठ्या प्रमाणात उपचार करण्यासाठी आपल्याकडं यंत्रसामग्रीसुद्धा सुरुवातीला कमी होती। नंतर काही गोष्टी आपल्याकडं मिळायला सुरुवात झाली, पुण्यातनं जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं असेल किंवा अन्य ठिकाणावरनं आपल्याला मदत मिळाली आणि आपण ते सर्व करू शकलो। कॅन्टोनमेंट हॉस्पिटलमध्ये आपण पेशंटला राहण्याची व्यवस्था, विलगीकरण कक्ष या ठिकाणी केलेला आहे। त्याचप्रमाणे आपलं जे हॉकीचं ग्राउंड आहे, या हॉकी ग्राउंडमध्ये सुद्धा विलगीकरण कक्ष केलं आहे। ज्यांना 14 दिवसाचं क्वारंटाईन करावं लागतं अशा पेशंटला त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। आणि तेसुद्धा एक चांगलं अद्ययावत असं क्वारंटाईन सेंटर आपण सुरू केलेलं आहे। मित्रांनो, अशाच जर आपण थोडेसे नियम आणि संयम थोडासा अजून पाळला, आज आपल्याकडे 4 पेशंट आहेत, त्यातले पुढील 2-3 दिवसामध्ये अजून 1-2 पेशंट जे आहेत ते डिस्चार्ज होतील। आठवड्याभरामध्ये साधारणतः हा आकडा 0 येण्याची शक्यता आहे। जर नवीन पेशंट आढळला नाही या दरम्यान, तर आपला कंटेनमेंट झोन जो आहे हा रद्द होईल आणि 26 तारखेनंतर आपला खडकी हा ग्रीन झोनमध्ये येऊ शकतो किंवा ऑरेंज झोनमध्ये येऊ शकतो। आणि त्यामुळे आपल्या खडकीतील सर्व व्यवहार जे आहेत ते सुरळीत सुरू होऊ शकतात। खडकीतील नागरिकांनी थोडाफार याबाबत संयम दाखवला किंवा त्यांची तयारी दाखवली आणि थोडे अजून नियम जे आहेत ते जर पाळले तर आपण ह्या करोनापासून खडकी मुक्त करू शकतो, हे नक्की आहे। मित्रांनो, आपला थोडासा संयम आपल्याला आवश्यक आहे आणि थोडेसे नियम पाळणं गरजेचं आहे। मास्क वापरणे, सॅनिटायझर वापरणे, साबणाचा वापर करणे, बाहेर न पडणे, हे सर नियम आपण थोडे दिवस पाळले, आणखून अजून थोडे दिवस जर पाळले तर खडकी हे करोनामुक्त नक्कीच होईल। मित्रांनो, अशाच प्रकारच्या बातम्या आणि अपडेट आम्ही आमच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर देत राहणार आहोत। आमचं बातमी डॉट इन हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।